जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी मंगळवारी संपूर्ण राज्य दणाणून गेलं होतं. निमित्त होतं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. पनवेलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीचा उदंड उत्साह दिसून आला असून पनवेल महापालिकेच्या वतीनं शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. पनवेल महापालिकेच्या वतीनं पनवेल शहरात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. विविध शाळा संस्थांचे विद्यार्थी, चित्ररथ, लेझिम पथक या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौदमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, आयुक्त गणेश देशमुख, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नगरसेविका यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवाजी चौकातून निघालेली या मिरवणुकीचा टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौदमोल आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तैलरथ इथे काढलेलं आहे. भव्य असे लेझिम पथक, ढोल पथक उपस्थित, सर्वच मिरवणुकीत सहभागी झालेले सर्वच नागरिक बंधू भगिनींनो, आणि ही सर्व मिरवणूक व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी प्रयत्न करत असलेले आमचे पोलीस बंधू, त्याचबरोबर उपस्थित सर्व तिथे नागरिकांना मी ह्या आपण या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने मी आपल्या इथे आभार व्यक्त करते. अतिशय चांगली सुसूत्र अशी मिरवणूक आज आपण इथे काढली आहे आणि इथे ही मिरवणूक इथे संपलेली आहे. आणि ह्या मिरवणुकीमध्ये आपण एवढा उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या उत्साहाने भाग घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी कौतुक केलं पाहिजे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आम्ही इथे काही नंबर लेझिम पथक असे काढलेले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.